यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी एक आगळीवेगळी मैफिल रंगली होती. फनकार एक, कलाकार अनेक या गीत मैफिलीत प्राध्यापक मंगलसिंग सोळुंकी यांनी अनेक दिग्गज कलाकारांच्या आवाजात गाणी सादर केली. या मैफिलीचं उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते पार पडलं. प्राध्यापक मंगलसिंग सोळुंकी निर्मित आणि स्वरधारा प्रस्तुत फनकार एक कलाकार ही नव्या आणि जुन्या चित्रपटातील हिंदी व मराठी गीतांची अविस्मरणीय मैफिल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली. यावेळी मंगलसिंग सोळुंकी यांनी अनेक गाणी सादर करत श्रोत्यांची मनं जिंकली. या मैफिलीचं उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सतीश तुपे, प्राध्यापक विजय देशमुख, लक्ष्मीकांत काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अमर वानखेडे, स्टॅलिन शेलार, धनश्री सरदेशपांडे यांनी सहगायन केलं, तर महेश अचिंतरवार यांनी कार्यक्रमांचं निवेदन केलं आहे. मागच्या अनेक वर्षापासून जे खरंच खूप चांगलं काम करतात असे आमचे मित्र लक्ष्मीकांत काळेजी, दीपाताई, आपले अनेक कार्यक्रम मी ऐकलेले, त्याची फार वर्षापासून उल्लेख केला आहे की मराठवाड्याच्या लता दीदी, त्या नुसत्याच दादा दीदी नाही, आज आशा भोसलेंचाही वाढदिवस, आज आशा भोसले त्यांच्यात आहे, अमन कल्याणपूर एक करळी आहे, आणि माझ्या आवडत्या किशोरी अमनकरही त्यांच्यात आहे, आणि प्रवीण सुलतानाही त्यांच्यात आहे. त्याच्यामुळे संगीताचा वारसा त्यांनी जपलेले आहे. मला कल्पना आहे हे जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहनी मराठवाडा साहित्य परिषदेवरही काम करतो, साहित्य संमेलनही घेतलं होतं त्यावेळी जिल्हा सर्वांना, कशी तरी आम्ही विनंती करून हे सगळं सभागृह जुना आता रिपेअरही करून त्यांना मुश्किल झालं, कारण आत्ताच इकॉनॉमिक आहे. पण यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पर्वाचंच मला आठवतं, कालिदास नाट्यगृहात नाशिकच्या लोकांनी जर आक्रमण केलं होतं पुढाऱ्यांवर की लोकल लोकांना संधी द्या, आमचं म्हणणं एवढंच आहे सगळ्यांनी सर की एकच आहे की बाबा आम्हाला जे नाट्यकडे ते सुंदर तरी करून द्या.